नमस्कार। आज हे मनोगत लिहिण्याचे कारण म्हणजे सध्याच्या परिस्थितीत सगळ्यांना धीर देणे आणि जागरूक करणे। रोज अनेक फोन येतात, त्यांच्या अनेक शंका असतात। मग म्हणलं एकदाच आपण सगळ्यांना हे लिहून कळवलं तर जास्त बरं होईल। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या जग, भारत, महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे हे कोणत्या वाईट परिस्थितीला तोंड देत आहे। कोविड-19 दुसरी लाट तिने खरोखर सगळीकडे भीतीचा प्रलय निर्माण केला आहे। त्यासाठीच काही गोष्टी या सगळ्यांना सांगाव्याशा वाटल्या। परदेशात तर अनेक ठिकाणी प्रत्यक्ष लक्षणं दिसणारे म्हणजे ताप, खोकला, दम लागणे अशी लक्षणे कोणामध्ये आढळतच नाही, पण पुण्यात आज खूप भयावह परिस्थिती आहे। रोज अनेक लोक या लक्षणांना सामोरे जात आहेत। त्याचा सर्वार्थाने विचार केला तर खाली लिहिलेले काही मुद्दे सगळ्यांनी समजून घेऊन नीट लक्षात ठेवले तर कोरोनाविरुद्ध लढण्याची आपली ताकद नक्कीच वाढेल। महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अनेक जणांनी कोविडची लस म्हणजे वॅक्सिन घेतले आहे, त्यानंतर काही जणांना लगेचच ताप, सर्दी, खोकला किंवा नंतर 4-5 आठवड्यांपर्यंत ही लक्षणे निर्माण होतात आणि त्यांची कोविड टेस्ट केली तर ती नक्कीच पॉझिटिव्ह येते। त्यासाठी तात्पुरती औषधंही दिली जातात, पण लोकांच्या मनातली भीती मात्र कमी होत नाही। वॅक्सिन न घेता जेव्हा ही लक्षणे निर्माण होतात तेव्हा मात्र खरीच काळजी घ्यायला लागते। योग्य ती औषधे घेऊन पूर्ण 15 दिवस आयसोलेशनमध्ये राहणे, ताजे सात्विक अन्न खाणे, जेवणात किंवा आपल्या दिवसभराच्या आहारामध्ये द्रव पदार्थांचा सूप, कढी, ज्यूस, कोकमचं लिंबाचं सरबत, पन्ह, आवळ्याचं सरबत, जेवणामध्ये साखर, आंबा, सुधारस यासारख्या आंबट गोड पदार्थांचा समावेश हा याला नक्कीच उपयोगी ठरतो। तिखट, तेलकट, आंबवलेले आणि शिळे अन्न मात्र अजिबात खाऊ नये। भूक लागेल त्याप्रमाणे व्यवस्थित जेवावे। अनेक जणांना वास येत नाही, त्यांनी काय करावं तर रुमालात निलगिरी, कापूर आणि थोडासा ओवा ठेचून बांधून ठेवावा आणि त्याचा सारखा वास घ्यावा। म्हणजे वास तर येतोच, पण ऑक्सिजनची लेवलसुद्धा वाढते। अन्नाला चव लागत नाही अशा वेळी घाबरून जाऊ नये। जे सुगंधी पदार्थ आपण खाण्यासाठी वापरतो ते तोंडात ठेवावे। म्हणजे कोणते तर वेलदोडा, ज्येष्ठमध, बडीशेप, लवंग यासारख्या पदार्थांनी शुद्ध मुखरस निर्माण होऊन चव यायला नक्कीच मदत होते आणि तोंडातील कफ पण कमी होतो। कफ जर जास्त असेल, खोकला जास्त असेल तर विड्याचे पान, तुळशीचे पान, आलं हे चावून खावं। सुंठ पावडर, आलं, गूळ, तूप याची गोळी करून ती तोंडात ठेवावी। छातीला तेल लावून शेकावे म्हणजे कफ कमी होऊन छाती मोकळी होते, लंगमधले इन्फेक्शन कमी होते आणि ऑक्सिजन लेवल पण वाढते। बाहेरून ऑक्सिजन लावायची गरज पडत नाही। शरीराला स्वतःला बरे होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। म्हणजे काय तर प्रत्येक शरीरामध्ये देवाने अशी सिस्टीम निर्माण केली आहे की शरीरच स्वतः त्याला प्रतिकार करायचा प्रयत्न करतं। पण आत्ता काय होतं, ऑक्सिजन कमी पडला आपण बाहेरनं ऑक्सिजन देतो, कॅल्शियम कमी पडलं आपण बाहेरनं कॅल्शियम देतो, आयन कमी पडलं आपण बाहेरनं आयन देतो। त्यामुळे काय होतं तर शरीर आळशी होतं। शरीरामध्ये ह्या गोष्टी बाहेरून पुरवण्यापेक्षा शरीर ते स्वतः कशा निर्माण करू शकेल ह्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे। आणि मग जर अशा आपण बाहेरनं गोष्टी पुरवत राहिलो तर साहजिकच रिकव्हरीही नक्की उशिराच होणार आहे। जर ह्या गोष्टी आपण शरीराला स्वतः तयार करण्यासाठी मदत केली तर त्याचा आपल्याला कायमखाती उपयोग होणार आहे। आता अगदी श्वासच घेता येत नसेल तर मात्र हॉस्पिटलायझेशनचा पर्याय हा आपल्याला निवडायला लागतो। घरी पाण्यामध्ये निलगिरी, कापूर, विक्स घालून त्याची वाफ घेणं, कापूर आणि निलगिरीचा नुसता वास घेणं, हळदीच्या पाण्याने गुळण्या करणे याने सुद्धा नाक चांगले मोकळे होते आणि मोकळा श्वास घेता येतो। घरचे साजूक तूप जर रोज नाकाला आतून लावले आणि गुळण्या केल्या तर कोविडला आपल्या शरीरात एंट्रीच मिळणार नाही। सध्या या लक्षणांबरोबरच पोट बिघडणे किंवा लूज मोशन्स होणे हा पण नवीन त्रास आहे। त्यासाठी लंघन म्हणजे काही न खाणे किंवा अगदी हलका आहार घेणे हे योग्य आहे। यासाठी सुद्धा सुंठ, गुळ, तूप याची गोळी, सायफळ आणि सुंठ हे उगाळून 1/2 चमचा घेणे हे उपयुक्त ठरते।
पाणी अर्धे उकळून, म्हणजे समजा एक दोन भांडी पाणी आपण उकळायला ठेवलं तर त्याचं एक भांड करायचं आणि ते प्यायचं, अशा पाण्याचा पोटाला नक्कीच चांगला उपयोग होतो. खूप थकवा जाणवत असेल तर गरम पाण्यात साळीच्या लह्या उकळून, म्हणजे एक लिटर पाणी असेल तर त्याच्यामध्ये दोन वाट्या साळीच्या लह्या घालून उकळायच्या आणि ते पाणी गाळून जर साखर मीठ घालून घेतलं तर त्याचा उत्तम सलाईनसारखा उपयोग होतो. अनेक रुग्णांना डोळ्यांचा त्रास होतो, डोळे लाल होतात, चिकटतात, पाणी येतं, डोळा उघडता येत नाही. अशा वेळेस काय करावं तर त्रिफळाच्या पाण्याने किंवा हळदीच्या पाण्याने डोळे स्वच्छ धुवून त्यावर लगेच गुलाब पाण्याच्या किंवा कैलास जीवनच्या घड्या ठेवाव्या. तळ पायाला खोबरेल तेल किंवा गाईचे तूप लावले तर लगेचच बरे वाटते. वरील सर्व गोष्टी प्रथमोपचार वाटले तरी अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोगी आहेत. या गोष्टी केल्या तर सुरुवातीपासूनच वाटणारी भीती ही नक्कीच कमी होईल. या व्यतिरिक्त औषधे घ्यावी लागली तरी काहीच हरकत नाही. घरातच राहून बरे होणे हे सध्या खूपच गरजेचे आहे. पेशंटच्या महापुरामुळे कुठेही हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही, तिथेसुद्धा तुम्हाला एकटेच राहावे लागते. दिवस दिवस डॉक्टर किंवा कर्मचारी हे बघायला येऊ शकत नाही, त्यांच्यावर गेले 12-13 महिने खूपच ताण पडलेला आहे. त्यामुळे मानवी स्वभावानुसार दुर्लक्ष हे सहजच शक्य आहे. समाजात किंवा व्यवहारात जास्त बाहेर पडू नका, पण मोकळ्या हवेत 15-20 मिनिटे नक्कीच जा. स्वच्छ धुतल्याशिवाय मास्क परत वापरू नका. व्यायाम करताना मास्क घालू नका, त्याने नक्की चक्कर येण्याची शक्यता असते. आता कोविड खरा का खोटा, हे एक मोठे रॅकेट आहे का, यावर निष्फळ चर्चा करण्यापेक्षा प्रत्येकाने जर आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर काहीच त्रास होणार नाही, किंवा होणारा त्रास हा सहजपणे सहन करण्यासारखा असेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी घरात सुवर्णसूत शेखर, लक्ष्मीविलास, शृंगाराभ्र, सीतोपलादी यासारखी औषधे आणून ठेवली तर गरजेप्रमाणे त्याचा नक्कीच उपयोग करता येईल. सध्या आमच्याकडे रोज कोविड पॉझिटिव्हचे भरपूर पेशंट येतात आणि फक्त आयुर्वेदिक औषधे घेऊन बरे होतात. हॉस्पिटलचा न परवडणारा खर्च वाचल्यामुळे समाधान तर मिळतेच, आणि कोणतेही अँटीबायोटिक्स स्टिरॉइड्स न वापरल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स पण होत नाही. आलेल्या संधीला स्वीकारून फॅमिली टाईम एन्जॉय करा, चांगले वाचा, ऐका, बघा. ज्या गोष्टी आजपर्यंत करायच्या होत्या पण राहून गेल्या त्याच्यासाठी हा नक्की चांगला काळ आहे. भीतीदायक काळाच्या अंधारातून नक्कीच आशेचा किरण दिसेल. नको घाबरून जाणे, नको बिनधास्त जगणे, वास्तवाचे भान ठेवून करा आयुष्याचे गाडे. धन्यवाद.